हाय फ्रेंड्स कल्पनाच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे या रेसिपीच्या अगोदर मी जी वेजिटेबल ढोस्याची रेसिपी शेअर केली होती तुम्ही जर थी नसें। ती पाहिली नसेल तर त्याची लिंक मी आय बटनवरती दिली आहे ती तुम्ही नक्की बघा त्या ढोस्याबरोबर जी साऊथ इंडियन स्पायसी चटणी बनवली होती तर ती आज मी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करू या रेसिपी बनवायला ही चटणी इडली ढोसा उत्तप्पा ह्यावर खाऊ शकता खूप छान लागते खायला गॅसवर तुम्ही पॅन गरम करायला ठेवला आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला तेल टाकायचं एक चमचा आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला दोन चमचे चण्याची डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे ही थोडीशी परतून घ्यायची आहे ही चांगली लाल झाली पाहिजे पण लाल व्हायच्या हो अगोदर आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे ती थोडीशी लाल होत आलेली आहे तर एक कांदा मी कापून घेतलेला आहे तर तो टाकूया थोडीशी लसणाच्या पाकळ्या म्हणजे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या असतील नऊ ते दहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या त्या आपल्याला कांदाबरोबर परतून घ्यायच्यात आणि थोडासा कांदा नरम झाला की यामध्ये आपल्याला टॉमॅटो टाकायचं आहे एक मोठा टॉमॅटो घेतलेला आहे आणि स्लाईसमध्ये कट केलेला आहे आणि टॉमॅटो पटकन शिजण्यासाठी इथं अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मी मीठ टाकूनच आपल्याला टॉमॅटो नरम करून घ्यायचा आहे आणि आता पॅनला झाकण लावून आपल्याला टॉमॅटो शिजवून द्यायचं आहे इथं मीठ टाकून मी मिक्स करून घेते पहिल्यांदा त्यानंतर झाकण लावायचं आहे आपल्याला अगदी छोटीशी रेसिपी आहे आणि झटपट बनते आणि खायला खूप छान लागते दोन मिनटानंतर पाहूया आता टोमॅटो छान शिजलेला आहे आणि नरम पण झालेलं आहे एकदा हे मिक्स करून घेऊया आणि आता मी गॅस बंद करते आणि कांदा आणि टोमॅटो हे थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आणि थंड झाल्यानंतर जा मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे हे थोडंसं कोमट झालेलं आहे तर आता हे वाटून घेते मी कांदा टोमॅटो टाकते आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते आणि हे एकदा फिरवून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी अर्धा चमचा आमचीर पावडर घेतली होती ती आता त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि परत एकदा फिरवून घेऊया तर आता फिरवून झालेलं आहे चटणी आपली तयार झालेली आहे ही एका बाऊलमध्ये काढून घेते मी आणि आता याला तडका द्यायचा आहे तर त्यासाठी मी तडका पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकणार आहे तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तर चटणी खूपच छान होते तूप गरम झालं आहे अर्धा चमचा राय एक चमचा मी उडदाची डाळ घेतलेली आहे कढीपत्ता दोन सुक्या लाल मिरच्या पाव चमचा हिंग हे छान परतून द्यायचं आहे जी उडदाची डाळ टाकली होती ती थोडीशी लालसर होऊन द्यायची आपल्याला बघू शकता ऊर्जाची टाळ लाल झालेली आहे आता मी गॅस बंद करते फोडणी आपली तयार झालेली आहे आता ही फोडणी आपली चटणीवरती टाकायची आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट्स नक्की सांगा ओके डन आता स्पायसी साऊथ इंडियन चटणी तयार झालेली आहे आपली चला आता ही डोसा इडली उत्तप्पा यावर खाऊया आणि मस्त याची मजा घेऊया तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन थँक्यू